पांचांक टायम दिल्लो, तुम्ही पयर पळयला आसतले जेन्ना नावशे प्रोजेक्टाचे ओपोजिशन करपाक बाब विरेशान उलो मारलो लोकांक की तुम्ही येयात गांवांत आनी तुमचोय सपोर्ट आमकां दियात। त्या वेळार गोंयच्यान एनजीओज गेले, आमचे पार्टीचे आम आदमी पार्टी पक्षाचे लोक गेले आनी तशेंच वेगवेगळ्या पक्षांतले लोक थंय एकठांय जाले फक्त एकाच गोश्टी खातीर की जो थंय मरिना प्रोजेक्ट लोकांचेर घालपाक सोदता तकलेर माथ्यार ही बीजेपी सरकार ताका ओपोजिशन करता। त्या वेळार आरजीची सभा आशिल्ल्या भशेन बाब मनोज थंय स्टेजी जावन व्हडल्या व्हडल्यान बॉब मारून ताणें धमकी दिली एनजीओ आनी लोकांक की कोणूच आपल्याक बीजेपीची बी टीम म्हणची न्हू, आमी तयार आसात तुका मानपाक बीजेपीची बी टीम न्ही, तुका गोंयचे पडला, तुका गोंयच्या काकणाचे पडला, तुका गोंयच्या उण्याचे पडला, तुका हांच्या सारख्या गोंयकारांचे पडला, सगळ्यांचे पडलं मान्य करता म्हणून तुका उलोवपा खातीर तुजे कडेन चर्चा खातीर गोंयच्या फुडारा खातीर गोंया खातीर आमी कितें करपाक शकता त्या खातीर तुका सोमार दीस सांगलें आमी मेळया म्हणून। हांवें म्हणलें तुजो टायम दी, तुवें फेसबुकार सोशल मिडियांतल्यान तुज्या रोनी मार्फत वेगवेगळे कमेंटूय मारले पूण आज जेन्ना पांचांक सोमारा तुका दिल्ल्या टायमार हांव म्युनिसिपल गार्डनान हांगा बसला तुजे खातीर तूं येवना, हाजो अर्थ तुजी सर्टिफिकेट मागता लोकां कडल्यान ती सर्टिफिकेट मागपाचो हक्क तुका खंयच ना। तुका जर खरेंच गोंया बद्दल पडला, गोंयचो विचार आसा मनान तुका आनी गोंयच्या फुडारा बद्दल जर तुका विचार आसा जाल्यार एक गोश्ट तुवें करची पडटली ती म्हणजे आमी ज्या सरकारा विरुद्ध झगडटा, सरकाराच्या करप्शना विरुद्ध झगडटा, सरकार जे वेगवेगळे तरेन अट्रॉसिटीज गोंयांत करता ताच्या विरुद्ध झगडटा आनी जेन्ना आमी तुमकां उलो मारता की आमी एकठांय जावपाक जाय, आमी एकठांय येवन हो लढो फुडें व्हरपाक जाय तेन्ना तुवें आमचे बरोबर येवपाक जाय, एक थोडी चर्चा करपाक जाय। प्रोबेबली तुका आमी आवडना, तुका आमचे दुसरे लिडर दिता, वेगवेगळ्या पार्टी पक्षांतले लिडर दिता जे तुजे कडेन उलोवपाक उलोवपाक सोदता आनी गोंयच्या फुडारा बद्दल विचार करपाक जाय पूण फक्त आरजीच्या स्टेजीर रावून लोकांक गाळी मारप, लिडर्सांक गाळी मारप, एनजीओंक धमक्यो दिवप हेंच जर करून तूं जर लोकांक आनी आमकां सांगूंक सोदता की तुका खरेंच गोंयच्या फुडारा बद्दल पडला जाल्यार वी डोंट वॉन्ट टू बिलीव, ही फटींगपणां आनी ही फटींगपणां तूं तुजे कडेन दवर। आमी हांगा अजून रावतले आनी एक वरभर बसता तुजे खातीर च्या काकण उणो घेवन हांगाच या। आमी आमचे बांधव आसा पळय हांगा मिडियावाले तांणी सांगला की आमकांय काकण खावपाक जाय कुरकुरीत आसा म्हणून बरें मेळ्ळां म्हणून पिटर आसले ते थोडेच उरल्या पिटर आनी ते पोदेर आनी ते जर पिटर आनी ते पोदेर जर आमी साल्वार करचे पडटले ते जर उणें आनी ते काकण आनी गोंयची जर अस्मिताय साल्वार करची पडटली जाल्यार आमी एकठांय जावचें पडटले ह्या करप्ट सरकारा विरुद्ध। आनी तुज्या मनान जर ती इच्छा आसा जाल्यार दीस गार्डन इज ऑल आवर्स, जाय तेन्ना आमकां उरलो मार आमी परत ह्याच जाग्यार म्हणया। आज तूं येवना ताजें कारण तुका खबर आसता, म्हाका खबर आसा तेन्ना काकणाचेरूय चर्चा करुया, काकण खावया कोण खातले बसा आमचे बरोबर बरोबर बसून खावता, तुमकां कितें प्रश्न आसा तेणी रिप्लाय केल्लो म्हणून तो रिप्लाय कांय करना, तो टिका करता सोशल मिडिया किंग, तो कितें करता एक ताजे एक 20-25 तूं ताजे खंयचेय ओपोजिशन पार्टीच्या लिडरांचे पोस्ट पळय आनी ताजेर कॉमेंट पळय ताजे ते एक 20-25-30 जाण तेच लोक आसता जे वायट वायट गोश्टी उलयता, अपशब्द वापरता। आमच्या कॅरेक्टरान ते ना, आमच्या पार्टी भितर आमी ते करना आनी आमकां ते करपाची गरजूय ना आनी दॅट देअर ओन्ली जॉब इज टू अब्यूज दी पार्ट अदर लिडर्स एन ओपोजिशन। मंत्र्या बद्दल ते उलयना, ते सरकारा विरुद्ध उलयना, ते फक्त उलयता ओपोजिशना बद्दल जे सरकारा विरुद्ध आवाज काडटा तांचे अगेन्स्ट ते उलयता आनी सामके पर्सनल। सो आय डोंट थिंक म्हाका खंय तरी मनान दिसताले तो आज प्रोबेबली येतलो म्हूण आज व्हडले उमेदीन हांव आयिल्लो कारण त्या दिसा व्हडले बळ घालून घालून ताणें एनजीओ विरुद्ध एक थ्रॅट दिलो की आय वील नॉट टॉलरेट दीस, इफ यू कॉल मी बी टीम ऑफ बीजेपी आय वील नॉट टॉलरेट दीस, आय एम सेईंग आय एम रेडी टू बिलीव इट, सो वेर आर यू?
Where are you and why are you not coming forward to come and sit with us and discuss how we can take Goa's progress ahead? आम्ही गोयकारपण जर फुडें व्हरतले जाल्यार एक काकण वांगडा मोडटा आसतना वाटचें पडटलें आनी ते वाटेंतल्यान तुमी आमचे बरोबर बसचें पडटलें. ना तुमी तेका क्लेरिफाय करपाक आपयलो की तो बी टीम ना म्हणून तेजेर ताजे क्लेरिफिकेशनाची गरज ना आमकां. आमी ताका आपयल्लो की चर्चा करुया, गोंयच्या फुडारा बद्दल चर्चा करुया, गोंयच्या लोकां बद्दल चर्चा करुया, गोंयचे पोदेर गोंयचे जे कारीगर आसा तांकां कशे वाटायतले आमी फुडारा, तांच्यो गोंयकारपण म्हणल्यार कितें. आज जर आतांच्या भुरग्यांक काकण म्हणीत जाल्यार ते बेंगल समजता, हे काकण कोणी पळयला. हांव इतलेंच सांगूंक सोदतां की हे जर सालवार खतले जाल्यार आमी सगळ्यांनी एकत्र येवन करचें पडटलें. आनी आज म्हजी एकूच ताजे कडल्यान एक्सपेक्टेशन आशिल्लें की तो आमचें इन्विटेशन पोलायट दिल्लें इन्विटेशन आयकतलो आनी येतलो चर्चा करतलो. टायम दिल्लो ताका पांच, आयज पांच टायम दिल्लो म्हणल्यार ऑफिसान मेळ्ळो, गार्डनान मेळ्ळो, पब्लीक स्पेस, एवरीबडी इज हियर, दीस इज एवरीबडी कॅन कम अँड डिस्कस. आय वील स्टील से प्लीज टेल अस दॅट यू स्टील वॉन्ट टू कम अँड सीट अस, लेट अस सीट, जस्ट यू अँड मी, लेट्स टॉक अबाउट गोवा एंड गोयकार. But do you feel that Prasad and Amit Singh just in England, that was the right way to say whatever he had to say for social activism? Because Anthony and Silvan begun to get a statement kallala asa. Aao ek gazal pahla fatle jo 4 5 mahine je goiche NGOs asa activists asa te kashe na kashe tarane ek jhatta goicha khate ek कोण तितलो सपोर्ट नासतना आमचो पॉलिटिकल पार्टीचो बारीकसो सपोर्ट घेवन ते गोंया खातीर फुडारा खातीर झडटा, तांकां धमकी दिवपाचो रायट ना म्हाका आसा ना कोणाक आसा. तेन्ना एका स्टेजीर ज्या जाग्यार तुजो आमदार लोकांक आपयता की आमकां सपोर्ट दिवपाक तुमी येया आनी त्या आवाजाक उल्याक लागून लोक वता, एमएलए वता, आमचे लोक लिडर्स वता दुसऱ्या पार्टीचे, एनजीओ वता, तांकां तुमी धमक्यो दिता की आमकां बी टीम म्हणचे न्ही. कित्याक तुमकां सर्टिफिकेट ती जाय, ती जर सर्टिफिकेट तुमकां जाय जाल्यार ती लोकांनी मनांतल्यान दिवची पडटली, ती तुमी मागली म्हणून मेळची ना. अमित बाब, तुमकां आनी एक दिसना की ही कॉन्स्टिट्युएंसी एमएलए गिरीश बोरकराची आशिल्ली, ताणें थंय येवन म्हटलें आनी ते एंथनीन देखून कितें म्हणलें, आमी गिरेशाच्या उतरां आवाजाक येयलेले, गिरेशान देखून हेजेर क्लेरिफिकेशन वा स्टेटमेंट काडचो म्हणून तुमकां दिसना, जे भाशेन तुमी येयल्या पळयता. कशें आसता, विरेशान ह्या बद्दल उलोवपाक जाय. विरेश न उलयता हाजो अर्थ तो मनोजाक भिता आसत किंवां तांच्या भितर रिलेशनशीप कितें आसा ती म्हाका खबर ना. तें तांचें घरचें राजकारण, घरच्या राजकारणांत म्हाका पडपाचें ना. पूण विरेश एज एन एमएलए, एज अ लिडर ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएंसी, इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव ऑफ पिपल, तो जेन्ना उलो मारता की तुमी येया आनी आमी ताज्या उतराक मान दिवन थंय वता. आमचे लिडर आशिल्ले, आमचो बाब वाघ आशिल्लो, आमचे वाल्मिकी बाब आशिल्लो. वेन दे वेंट फॉर दॅट पर्टिक्युलर इव्हेंट, दे वेंट बिकॉज लोकांचो इंट्रेस्ट आशिल्लो, थंय राजकारण नाशिल्लें. थंय तूं राजकारण करता, थंय तूं धमक्यो दिता लोकांक, हाजो अर्थ तूं कोण समजता स्वता, तूं कोण की घाटी घाटी म्हणून त्या रस्त्या वयल्या जे बारीक बारीक लोकांक जर भेटावन जर तुका दिसता की तूं गोंयकार म्हणून सांगूंक सोदता जाल्यार ते गोंयकारपण न्हय. गोंयकारपण जेन्ना आसतले जेन्ना एनजीओ जे गोंयच्या विकासा खातीर, गोंयच्या फुडारा खातीर, गोंयचे एनवायरमेंट सांबाळपा खातीर जर झगडटा आनी तांकां जर तूं धमक्यो दिता जाल्यार दॅट चुकचें, हे आमचें म्हणणें. आज काँग्रेस पार्टी आसा किंवां तुजी गोवा फॉरवर्ड पार्टी आसा किंवां आमी आसा, एक वेगवेगळ्या विचार पद्दतीन खंयच्यान तरी एक एक ओपोजिशन बरोबर वता. तातूंत टीएमसी आमकां हात मेळटा, तेन्ना शिवसेना येता, म्हणजे सरसकट गोंयच्यो सगळ्यो ज्यो ओपोजिशन पार्टीज आसा त्यो खंय ना खंय तरी एकठांय येता गोंयचो विचार फुडार दवरून, आनी ती गरज आसा काळाची. अशा वेळार एकटोच मनीस जो आसा जो हे करता तांचेर टिका करता, हे कित्याक. हांव म्हणटा तुका जर तुजी वाट एकटी चलपाक जाय चल, दुसऱ्यांचेर जे कार्य करता सरकार तांचेर टिका तूं कित्याक करता, हे बंद जावपाक जाय. आमचे ताजे कडेन एकच मागणी आसा, तूं आमचे बरोबर चलपाक शकना जाल्यार यू गो पॅरलली, वी हॅव नो प्रॉब्लम, बट डोंट क्रिटिसायज दोज हू हॅव टेकन अ गूड कॉज, अँड दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लम अँड दॅट इज द बिगेस्ट फॉली. अँड आमी त्या खातीरच ताजे बद्दल वेगळो विचार करता. आज गोंयकार ताज्या बद्दल वेगळो विचार करता कारण ही फटींगपणां खंय तरी भायर सरता. आय कॅन स्कोल्ड विरेश प्रॉब्लम सन
सो तुमकां दिसता की तो ह्या प्रश्नाचें उत्तर हांव दिवपाक शकना. कोण कोणाचो चलो आनी कोण कोणाचो बापूय ते तांचे भितर तांकां खबर आसतलें, पूण तो एनजीओचो बापूय न्ही की तांकां धमक्यो दिवपा खातीर. सो तांचे फॅमिली प्रोब्लेम, इट इज देअर इशू. आय डोंट वॉन्ट टू इंटरफियर एन्ड डिसायड एज आय सेड, बट एनजीओचेर तापपाचो हक्क ताका ना आनी तेजेर धमक्यो दिवपाचो ताका. आनी एनजीओन ताजेर उत्तर दिलां. आमी फक्त इतलेंच मागता की गोंयचो फुडार जर आमी चित्ता जाल्यार लेट अस कम टुगेदर. ही भीक न्ही, दीस इज अ फ्रेंडली कॉल. तूं जेन्ना आमी म्हणटा की तुवें येवपाक जाय आशिल्लो, आमचे बरोबर बसपाक जाय आशिल्लो, तूं सांगता की आपूण बी टीम न्ही, देट इज वाय वी आर सेईंग लेट अस कम टुगेदर, बिकॉज वी आर इन द सेम टीम इन दॅट केस. ऑर एल्स लेट मी बिलीव दॅट यू आर इन युअर टीम. येवना ताजें उत्तर तुमी सोदात मरे. हांवें आपयल्लो, हांव आयलो, च्या हाडली, कांकणां हाडली, उणें हाडलें, आनी कितें जाय आशिल्लें? नेक्स्ट टायम जेवण हाडया, बरें शीत कडी जेवया, बरें बांगडे खावया, रेशाद बांगडे ते आतां नेक्स्ट टायम तेय दवरया. फक्त आमकां म्युनिसिपालिटी मात काडून उडोवंक आसा हांगा, रस्ते फुटले हांगाचे, पूण बाकीचे ते खूब अशे गजाली चलयतात. आमचो कॉल सदांच आसतलो. बऱ्या गोश्टी खातीर जर बरो उलो मारपाक जाय जाल्यार तो उलो व्हडल्यान मारता आमी. किल इट इकोज एन्ड फॉल्स इन ऑन हीज डेफ इयर्स. आय एम शुअर इट फॉल्स ऑन हीज डेफ इयर्स ऑल द पॉईंट ऑफ टायम, बट आय मीन यू कॅन्ट फूल ऑल द पीपल ऑल द टायम. आय थिंक दॅट इज वॉट ही हॅज बीन डुईंग. आय हॅव नथिंग मोर टू से. वी हॅड डन अ फ्रेंडली जेस्चर, वी हॅव लिव्हड अप टू दॅट फ्रेंडली जेस्चर. इफ दे डोंट वॉन्ट टू कम हॅड हीज चॉईस. अमित बाब दुसरे म्हटल्यार फाटी इश्यू जाल्लो की तो एकदां सिंधेक वचून मेवलो थंय आसा, तेजे सिंधेची थंय हे येवपाची आसा मरिना. तुमकां दिसता हाका लागून कितें इश्यू? हा, हे मात आतां तुका तुजे कडल्यान म्हाका कळटा की तातूंत शिंदे इनवॉल्व आसा म्हणून त्या मरिनान. मरिना ना काकराचे लोक, ना शिरदोनचे लोक, जावं त्या फूल बेल्टा वयले लोक येवपाक दिवचे ना. तांचे बरोबर आमी आसतले. तांचो उदरनिर्वाह जो आसा, तांची लायफ जी आसा, ते फक्त काटाई मारून जगतात. ते व्हडल्यो रापडी ना तांचे कडेन, ल्हानशी होडी थंयच काटाई मारता, कारण तांची परिस्थिती ना दर्यान भितर वचपाची चड. सो ते लागीं लागीं मारता. थंय मरिना जर आयलो जाल्यार ते नुस्तें खंय पाडटले? थंयच्यो शिणाण्यो, तुका खबर आसा शिरदोनच्यो शिणाण्यो नंबर वन. शिणाण्यो गायब कश्यो जाल्यो, मागीर फुडें उरल्या ते इल्लेश्यो, त्यो उरल्या तेय जखना कशें जातलें तांचे? सो हे सगळे जर सालवार करतले जाल्यार काकडाच्या लोकांनी, शिरदोनच्या लोकांनी जे ठरयलं तांचे बरोबर आम्ही रावतले आणि आमकां रावपाकच जाय. मागीर दॅट इज नॉट समथिंग दॅट यू कॅन कन्सिडर इट एज ड्रामा फॉर शुअर.